285 वर्षांपूर्वी मराठ्यांच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि याच घटनेला 29 मार्चला 285 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेचा नायक होता बाजीराव पेशवा. काय घडली होती घटना, हीच गोष्ट मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे. नमस्कार, मी रोहित हरीप, तुम्ही बघताय मुंबई तक. 1720 वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी बाजीराव पेशव्याने वस्त्र स्वीकारली आणि काही वर्षातच मराठी घोडी ही माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, ग्वालियर या भागात धुमाळकूळ घालू लागली होती. 1736 राजपुताना, माळवा या भागात मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. बाजीरावांचा शब्द हा देशाच्या राजकारणात प्रमाण मानला जाऊ लागला होता. दक्षिणेला असलेले इंग्रज, पोर्तुगीज, डच, मध्य भारतात असलेला निजाम हे सगळे बाजीरावाच्या शब्दाबाहेर नव्हते. पालखेडला तर निजामाला बाजीरावाने धुळही टाकली होती. अपवाद होता तो फक्त दिल्लीचा. दिल्लीकरांचा समज होता की महाराष्ट्र आणि बाजीराव हे अजून बरेच लांब आहेत. पण दिल्लीश्वरांचा हा समज मराठ्यांनी कसा चुकीचा ठरवला याचीच गोष्ट आपण ऐकूया. 1737 सुमारास मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, विठोजी गुले हे सगळे मराठा सरदार बाजीरावासोबत उत्तरेत होते. यमुनेच्या दक्षिणेला या सगळ्या सरदारांसोबत बाजीराव हे ठाण मांडून बसले होते. 1736 दसऱ्याला बाजीराव हे पुण्यातनं सीमोल्लंघनासाठी बाहेर पडले होते. मजल दर मजल करत यमुनेच्या दक्षिणेला असलेल्या जाटांच्या ताब्यातला आटेरचा किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला. होळकर आणि शिंदे हे त्यानंतर दुआबात शिरले. दुआब म्हणजे दोन नद्यांमधला जो प्रदेश असतो त्याला दुआब असं म्हटलं जातं. गंगा जमुना यांच्यामधला जो सगळा सुपीक प्रदेश त्याला दुआब असं म्हटलं जातं. याच दुआबात हे होळकर आणि शिंदे शिरले. या भागात लूट करून जेव्हा होळकर आणि शिंदे परतत होते तर यमुना पार करत असताना तिथं नावांचा पूल पूर्वीच्या काळी बांधला जायचा आणि या त्यांच्या सैन्याचं सगळं शेपूट होतं. त्या शेपटावरती मुघल सरदार सादात खान आणि त्याचा जावई सफदरजंग यांनी हल्ला केला. यात त्यांचं थोडंफार नुकसान झालं. मराठ्यांचे 150 स्वार जे ते पडले. पण सादात खान आणि सफदरजंग यांनी ही बातमी तिखट मीठ लावून मुघल बादशाहकडे पोहोचवली. मुघल राजा हा बेसावध होता. त्याच्या दरबारात खुशमस्करांची कमतरता नव्हतीच. त्यांनी बाजीराव हा पळाला, बाजीराव हा घाबरटे, चंबळच्या पलीकडे बाजीराव गेलेला आहे, तो गाढवावरनं पळाला, अशा अनेक अतिशयोक्ती गोष्टी आहेत त्यांनी बादशाहला सांगितल्या. दुसरीकडे बाजीरावाच्या कानावर या सगळ्या गोष्टी होत्या. तेव्हा त्याच्यासोबत होते 50,000 घोडेस्वार आणि आग्रा आणि मथुरेच्या तिथं दोन्ही ठिकाणी मुघलांचे सरदार तिथं मोठं सैन्य गुण बसले होते. या दोन्ही सरदारांना रातोरात चकवा देत कोणालाही कळू न देता बाजीराव थेट दिल्लीच्या वेशीवर उभे ठाकले. दिल्लीमध्ये आता जे कालिका मातेचं मंदिर आहे त्या परिसरात बाजीराव आले. त्या दिवशी रामनवमीचा दिवस होता. कालिका माता परिसरात ही थोडी जत्रा भरली होती. तिथे काही मुघल सैनिक होते. या मुघल सैनिकांबरोबर मराठा सैनिकांची छोटी झटापट झाली आणि बादशाहच्या कानावर ही बातमी गेली. बादशाह हादरला. जो बाजीराव चंबळच्या खाली गेलेला आहे अशी बातमी त्याच्याकडे होती. त्याला बाजीराव दिल्लीच्या सीमेवर आला याच्यावर विश्वास बसेना. तेव्हा बादशाहने काही सैनिक पाठवले. पण या तुकडीला देखील बाजीरावाने चांगलेच रट्टे दिले. दिल्लीत तेव्हा एकच खळबळ उडाली होती. बाजीरावाने वेगाने हालचाली करून त्यांची छावणी ही दिल्लीच्या तालकोटरा भागात आणली. दिल्लीमध्ये तो कुशबंदी नावाचा भाग होता, तिथे बाजीरावाचा मुक्काम होता. आटेरचा किल्ला ते दिल्लीची वेस हे सगळं जे अंतर होतं ते बाजीरावाने फक्त 6 दिवसात कापलं होतं. तेव्हा जे दळणावळणाची साधनं आणि सुविधा लक्षात घेता बाजीरावांचा वेग यावरनं लक्षात येतो. बाजीरावांना दिल्लीला दहशत बसवायची होती. पण शाहू महाराजांचे स्पष्ट आदेश होते की दिल्लीला हात लावू नका. छत्रपतींच्या आदेशाचे बाजीरावांनी पालन केले आणि ते दिल्लीच्या वेशीवरच थांबले. बाजीरावांच्या दिल्ली स्वारीची माहिती मिळताच सादात खान हे आग्र्यावरून 1,00,000 फौज घेऊन दिल्लीकडे निघाला. बाजीरावांच्या हेराने या बातम्या आधीच पोहोचवल्या होत्या. त्यामुळे बाजीराव हे दिल्लीतनं लगेच निघाले आणि अलवार मार्गे राजपुतान्यात उतरले. दिल्लीपर्यंत मराठे हे पोचू शकतात, दिल्ली अभेद्य नाही, बाजीराव हे करू शकतो हे बाजीरावाने दाखवून दिले. मुघलांच्या काळापासून दिल्ली हे एक अभेद्य समजले जाणारे शहर होतं आणि दिल्ली शहर हे मराठ्यांच्या टापांखाली आलं होतं. दिल्ली तेव्हाही देशाची राजधानी होती आणि त्याला एक महत्त्व होतं आणि आताही राजधानी मराठ्यांच्या नियंत्रणाखाली हे यातून सिद्ध झालं. सगळीकडे ह्याचा संदेश गेला. 15व्या शतकात जेव्हा अकबराने हेमूला हरवलं आणि तेव्हा दिल्ली जिंकून घेतली, त्यानंतर 17व्या शतकापर्यंत दिल्लीवरती कोणीच स्वारी केली नव्हती. तर बाजीरावांच्या दिल्ली स्वारीचं महत्त्व लक्षात येतं. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1707 औरंगजेब मेला आणि अवघ्या 30 वर्षात बाजीराव हे दिल्लीपर्यंत पोहोचले होते. बाजीरावांच्या स्वारीची नोंद तेव्हा इराणमध्ये देखील घेण्यात आली होती. इराणचे बादशाह असलेले नादिरशाह यांनी मुघल राजा मोहम्मद शाहचे तेव्हा चांगलेच कान उपटले होते. तेव्हा बाजीरावांच्या दिल्ली स्वारीचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं. बाजीरावांची दिल्ली स्वारी हे मराठ्यांच्या इतिहासातलं एक सुवर्णाक्षर लिहिलेलं पान आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा आणि जर का तुमच्याकडे या संदर्भात काही माहिती असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.